मम्मी सारी का आणि तू छोटीशी आशा मैत्रिणी मम्मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनल मध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। हसलात ना सगळे सकाळ लवकर तर चला माझ्या अशी असती त्रेधा त्रिपीठ सगळे जर का हे केले ना एकदम व्हिडिओ तर अशी माझी असती। तर चला सगळ्यांचे स्वागत आहे। कशा आहात? काहीच लक्षात येत नाही यार। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। चला कोण कोण पोट भरून हसलं त्याने सगळ्यांनी स्माइली मला टाका। की ताई तू विसरलीस का मला हसवलंस हे आम्हाला कळलं पडून। तर चला आज मी तुमच्यासाठी काय घेऊन आले की एंजल नंबर। एंजल नंबर आता सगळ्यांची कार्ड सगळ्यांपर्यंत पोचत आहेत, पोचत आली आहेत। कोणी कोणी अजून सांगताय करायला त्या प्रकारे ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगते की अशी एंजल कार्ड तुमच्यापर्यंत पोचत आहेत। पहिल्या बॅचला थोडी मोठी गेलेली आहेत पण आता या साईजची मी चालू केली आहे। एखाद्या वेळेस ह्याच्यापासून पण लहान म्हणजे आधार कार्डानुसार मी आधार कार्डाच्या मापानुसार कार्ड तयार करू शकते। म्हणजे तुम्हाला पर्समध्ये ठेवायला किंवा पुरुषांना सुद्धा ठेवायला जास्त सोपं जाईल। तर तुम्ही मला सांगा ह्याच्यापेक्षा छोटी कार्ड तयार करू का म्हणून। तर एंजल नंबर ह्याच्यामध्ये मी सगळ्यांना देत आहे, सगळ्यांना त्याचा पुरेपूर फायदा होत आहे। ही तुमच्या जन्मतारखेपर्यंत प्रमाणेचे एंजल नंबर आहे, तुमचे स्वतःचे एंजल नंबर आहे। ज्यांच्यापर्यंत पोहोचले आहेत त्यांनी ते गुपित ठेवा, त्याचा दिखावा करू नका, नाही तर त्याचा फायदा होणार नाही। तर आज बऱ्याच कमेंट्स आहेत त्याच्यावर मी एक एंजल नंबर घेऊन आले। हा सर सगळ्यांसाठी आहे, हा काही तुमच्या जन्मतारखेनुसार नाही तर सगळ्या ब्रह्मांडाचाच एंजल नंबर तो आहे। तो तुमच्यासाठी घेऊन आले आणि दोन स्विचवर्ड घेऊन आले मी का। तर आता माझे मनी रेकीमध्ये ग्रीन क्रिस्टल मनी रेकीचं कम्प्लीट कोर्स झालेला आहे। मी रेकीमध्ये मास्टर झालेली आहे, ग्रँड मास्टर झालेली आहे, माझे सगळे कोर्स कम्प्लीट झालेले आहेत। त्याच्यामुळे तुमच्यासाठी मी आता नवनवीन गोष्टी घेऊन येण्यासाठी तयार झाली आहे। कालच माझी परीक्षा झालेली आहे। तर आज तुम्हाला मी हा विषय घेऊन आले की तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर म्हणजे कोणीही असो, तो त्रास सासूचा असो, सासऱ्याचा असो, नवऱ्याचा असो, शेजारच्यांचा असो, दुश्मनाचा असो, नंदेचा असो, जावेचा असो, ऑल जे कोणी तुम्हाला जगात त्रास देत आहे त्यांचा त्रास आपल्यापर्यंत पोहोचू नये याच्यासाठीचा तो एंजल नंबर मी तुमच्यासाठी घेऊन आले। त्याच्याबरोबरच स्विचवर्ड घेऊन आलेले आहे कारण स्विचवर्ड हे त्याच्यासाठी जप करण्यासाठी तेवढेच महत्त्वाचे असतात। की तुम्ही दोन्हीचा जर वापर केला तर शत्रू तुमच्यापासून लांब जायला किंवा तुमच्या अवतीभोवती कुठल्याही प्रकारचे शत्रू तुम्हाला त्रास द्यायला येणार नाहीत, माणसं त्रास द्यायला येणार नाहीत, यासाठी तो नंबर आहे। तर नंबर आहे 2079 हा नंबर आहे। हा युनिव्हर्सचा नंबर आहे की यामुळं तुमच्या आसपास कुठलीही निगेटिव्ह माणसं येणार नाही, कोणताही शत्रू त्रास देणार नाही, कोणतीही माणसं त्रास देणार नाही। तर 2090 हा नंबर तुम्ही डाव्या हातावर लिहायचा आहे। तर हातावर म्हणजे इथं कधीही नंबर लिहायचा नाही, डाव्या बॉडी पार्टवर म्हणजे तळपायावरही कधी नंबर लिहायचा नाही। जो 888 सोडून कोणताही नंबर कधीही तळपायावर लिहायचा नाही। बोटावर लिहायला जोडव्याच्या सांगितलं आहे तो लिहायचा, पण खाली चप्पल घालतो तिथं कुठलाही नंबर लिहायचा नाही। या पंजावर कोणताही नंबर लिहायचा नाही। इथून तुम्ही अख्ख्या पोटावर वगैरे कुठेही नंबर लिहू शकता, गुपित लिहू शकता, दिखावा करून लिहू शकता, कसेही लिहू शकता। शक्यतो गुपित नंबर असावेत, इथं लिहावेत, शोल्डरवर, पोटावर लिहावेत, मांडीवर लिहावेत, या मताची मी आहे। तर नंबर आहे तुमचा 2079 म्हणत रहा दिवसभर, लिहित रहा। तुमच्या अवतीभोवतीची माणसं मग ती सासू असू दे, अघरणाऱ्यांना असू दे, अगर कुणी असू दे, तुम्हाला त्रास देणार नाही। ज्यावेळी तुमची याची संख्या युनिव्हर्सला पोचेल त्याच्या मनात काय असतं आपल्याला माहीत नाही आहे की त्याला किती संख्यानंतर तो नंबर तो सिद्ध करणार आहे ते। ज्यावेळी तुमची नंबर सिद्ध होईल तुमच्याच तोंडनं 2079 असं सतत म्हणा, हातावर लिहा, म्हणजे त्याच्यामागं तुमचं मत हे ठेवा की या 2079 माझी सासू मला आता त्रास देत नाही, माझ्याशी सगळे गोड बोलतात, मला मानसन्मान मिळतो, माझे शत्रू माझ्यापासून लांब आहे। ज्या काही तुम्हाला मनाला अफर्मेशन देता येतील त्या त्या नंबर लिहिताना देत जा। त्याच्यानंतर तुम्ही एक स्विचवर्ड म्हणजे एक शब्द याचा जप करू शकता, तो म्हणजे कट शट लिमिट बाय पास। कट शट लिमिट बाय पास म्हणजे काय आलं? कट आलं, शट म्हणजे बंद करणं आलं, लिमिट म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय आलं ते, आणि बायपास म्हणजे बायपासच। तर मला मराठीत नीट सांगता येईना तुम्हाला। कट शट लिमिट बायपास हा त्याचा स्विचवर्ड आहे, याचा तुम्हाला जप करायचा आहे। मी तुम्हाला खाली स्क्रीनवर लिहून देते परत की तुम्हाला सोपं जाईल जप करायला। तर दिवसभर 2079 आणि कट शट लिमिट बाय
पास हा शब्द त्याचा स्विच वर्ड हा तुम्ही जप करायचा, यानं तुमच्या शत्रूचा पूर्णपणे नाश होईल. शत्रू तुमच्या आसपासही फिरकणार नाही. तुम्हाला त्रास देणारी माणसं आपोआप शांत होतील. तुम्हाला कुणीही त्रास देणार नाही. त्यांचे सुखी राहत. आपल्याला कोणाचा त्रास नको या भावना मनात आणून तो नंबर लिहा. त्या नंबरचा जप करा आणि कट शट लिमिट बाय पास ह्याचा जप करा. म्हणजे तुम्हाला शत्रूपासून तुमची पूर्ण मुक्तता होईल. तर कसा वाटला हा स्विच वर्ड आणि कसा वाटला हा एंजल नंबर याची माहिती मला जरूर द्या. हा एंजल नंबर सर्वांसाठी आहे. कोणत्याही प्रकारच्या जन्मतारखेवर तयार केलेला नाही आहे. हा ब्रह्मांडातनं तयार केलेला नंबर आहे. तर 2079 हा नंबर तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुमच्या समोरच तुमचा बॉस आहे आणि तो शत्रू आहे, किंवा शेजारी काम करणाराच तुमचा शत्रू आहे, किंवा घराचा सुसरे शत्रू आहेत, काही समजा दीर्जावा शत्रू कुणी असू दे, त्यावेळी तुम्ही एक प्रयोग करू शकता. अजून म्हणजे मनात म्हणायचं कट शट लिमिट बाय पास, कट शट मिनिट बाय लिमिट बाय पास हे म्हणायचं आणि ना ह्याच्यावर हवेत नंबर लिहायचा पडदिशी 2090. कुठेही तुमच्या रूममध्ये तुमचा शत्रू आहे, तुमच्या पूर्ण शत्रू येत आहे, कुठेही तुमचा शत्रू असू दे, पडदिशी मनामध्ये हा शब्द म्हणायचा आपण कट शर्ट लिमिट बाय पास आणि पडदिशी काढून घ्यायचं 2079. हवेतच ती हवा, ती चार्ज, ती पावर, प्रत्येक गोष्टीला एनर्जी. या एंजल नंबरला अतिशय एनर्जी असते. अतिशय तुमच्या जीवनाचा कायापालट करण्याइतकी एनर्जी एंजल नंबरमध्ये असते. त्यामुळं या नंबरनं तुमच्या शत्रूचा त्या आवारात तुमच्या शत्रू येऊ शकत नाही. त्याचा दृष्टी तुमच्यावर पडू शकत नाही. कुठलीही निगेटिव्ह त्यानं केलेली ऊर्जा, मती, काळी जादू असो, करणी असो, अजून काय असो, ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळं ज्यावेळी आपला शत्रू लांब असेल त्यावेळी पडदिशी तोंडात म्हणून घ्यायचं कट शर्ट लिमिट बाय पास आणि पडदिशी हवेत नंबर लिहून घ्यायचा 2079. ती हवा, ही एनर्जी, हे ब्रह्मांड तुमची गोलपणे रक्षा करणार. तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. इतका सुंदर एंजल नंबर आहे हा आणि सुंदर स्विचवर्ड आहे हा. तर जरूर 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 वापर करा सगळ्यांनी. कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्की सांगा. परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओवर. तोवर टाटा, बाय बाय.